राज्यातील विविध स्ववर्गातील 72,000 जागांची मेगा भरती केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. यावर कार्यकाळ संपत आला तरी या सरकारला यापैकी निम्म्या जागाही भरता आल्या नसल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. तर याबाबत त्यांनी एक ट्विट केलंय. देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा कृतीत दिसत नाही म्हणून आता उमेदवारांच्या आशाही मावळल्यात असं त्यांनी म्हटलंय. तांत्रिक दोष दूर करता येत नसतील तर ऑनलाईन भरती प्रक्रियेचा अट्टहास कशासाठी असा सवाल देखील अजित पवार यांनी उपस्थित केलाय.